तुमच्या लक्षात आलंय की कथा आपल्या आसपास घडतात, कथा आपण पाहतो, कथा आपण ऐकतो, कथा आपण वाचतो, पण परीक्षेमध्ये ह्या कथा तुम्हाला का लिहायच्या सांगितल्या जातात? परीक्षेमध्ये कथा का लिहायची आहे हा कधी कधी प्रश्न तुमच्या मनाला पडतो आणि याच प्रश्नाचं उत्तर आता मी तुम्हाला देणार आहे. बऱ्याच वेळी माझ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही देता, आता मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की कथालेखन हा प्रसंग का टाकलाय. तर त्याचं कारण असं आहे, माणसाच्या विचाराला चालना, कल्पकता, नवनिर्मिती क्षमता जी आहे, नवनिर्मिती क्षमता म्हणजे की सृजनशीलता, जे जे काही आपण नवीन तयार करतो, नवीन जे जे काही सुचवतो आणि जे मनात येतं नवनवीन, त्याचा प्रयत्नपूर्वक आपण त्याला वास्तवतामध्ये, वास्तविकतेमध्ये त्याला आणतो, या सर्व गोष्टीसाठी या कथालेखन हा प्रकार तुम्हाला दिलेला आहे. ज्या ज्या माणसांनी आयुष्यामध्ये प्रगती साधली, नाव लौकिक मिळवला, मी वरती सांगितलेल्या तिन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये होते. हा, त्यांच्या विचाराला चालना होती, त्यांच्या विचारामध्ये कल्पकता होती, त्यांच्या विचारामध्ये सृजनशीलता होती. मग हे लक्षात घेता फक्त आता आपण एक काम करूया, परीक्षेमध्ये तुम्ही कथा लिहिणार तर परीक्षेमध्ये कथा लिहिताना किंवा अशाही कथा लिहिताना कधी कधी कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची की कथेला योग्य शीर्षक आपण दिलं गेलं पाहिजे. बघा, कथेला योग्य शीर्षक, शीर्षक म्हणजे नाव. ते नाव असं असलं पाहिजे की जी कथा तुम्ही लिहिणार आहात त्या कथेमधून, म्हणजे त्या शीर्षकावरून कथेमध्ये काय लिहिलं गेलं असावं हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारे तिचं, नाहीतर मग कथेचा मध्येचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे आणि कथेचं नाव काहीतरी तिसरंच आहे, असं होता कामा नये. म्हणून शीर्षकावरून आपल्या ते लक्षात येईल. दुसरं तुम्हाला जे महत्वाचं सांगतो की बा तुम्ही टेन्शन कसं घेता माहितीये का, कि बा शीर्षक म्हणून, कथेला शीर्षक म्हणून आपण जर पाहिलं की सुविचार आहे, सुभाषित आहे, मन आहे, असं असलंच पाहिजे असं नाहीये. तुम्ही कधी कधी ते टेन्शन घेता की मग मला सुचेल का, मला येईल का, नाही, सहज सहज कथानक माहिती आहे ना, मग त्याच्यावरून सुचवा. आता प्रत्येक सिनेमा निघतो, प्रत्येक सिनेमाला नाव दिलं जातं, 3 तासांचा सिनेमा, 2.5 तासांचा सिनेमा आहे की नाही, एवढा मोठा धडा तुमच्या पुस्तकात असतो आणि शीर्षक किती याच्यात असतं, 2 किंवा 3 शब्दामध्ये. चालेल, प्रयत्न केला की ते आपल्याला छान पैकी जमते, म्हणून तशा प्रकारे आपण प्रयत्नपूर्वक शीर्षक जे आहे त्याच्यावरून ते सुभाषित म्हण हा सहज सहज जर सुचलं तुम्हाला तर काही हरकत नाही, सोन्यावर पिवळं मग तर काही अडचण नाही. त्याच्यानुसार तिसरा जो मुद्दा आपण लक्षामध्ये जर घेतला, पुढचा मुद्दा जर लक्षामध्ये घेतला, कथा बीजानुसार कथेची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे. कथेचं बीज म्हणजे कथेचा मूळ गाभा, कशावरती आधारित कथा आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला सुरुवात आकर्षक करता आली पाहिजे. बघा ना, एखादा सिनेमा तुम्ही सलग सलग का पाहता, त्याची सुरुवात, त्याचं ट्रेलर पण एखाद्या वेळेस पाहिले ते फार आकर्षक वाटतं. तसं कथा वाचत असताना तिचं ट्रेलर नाही देते याला, पण सुरुवात जर छान वाटली ना, आकर्षक वाटली ना, तर आपण आपोआपच कथा वाचायला वाटते. म्हणून सुरुवात, प्रारंभ आकर्षक असा असला पाहिजे. आणि कथा लिहिताना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत माणसाला, नाही का, माणसाच्या शरीराचं सहज सहज आपण वर्णन जर केलं तर आपण पाहतो की बा डोकं आहे, मध्य आहे, ज्याला धड म्हणतो, आणि जे आपण पाय म्हणतो, या 3 विभागामध्ये माणसाची जर विभागणी केली गेली तसं कथेला पण प्रारंभ, मध्य आणि शेवट हे 3 असले पाहिजे. तो म्हणतात असं काय म्हणतं सर, कथा लिहायचं म्हणलं की ते असणारच आहे. पेपर ज्या वेळेस तपासायला येतात ना तुमचे, अनेक ठिकाणाहून, वेगवेगळ्या ठिकाणाहून, अनेक वर्षांचा अनुभव मला असं सांगतो की सुरुवात धडाडी न करता तुम्ही कथा लिहिण्याची, पण नंतर काय होतं काय माहित, तुम्ही रुबगडीत होऊन जाता, पुढचं काही सुचत नाही, मग परत त्याच्यावर एक मागणी जाते, फक्त सुरुवात असते. कधी कधी काय होतं की कथा लिहायला सुरुवात केली जाते, एखाद दुसरा 2-4 ओळी लिहितो, कथेचं नाव लिहितो, 2-4 ओळी लिहितो, असं नाही चालणार. 5 गुणांसाठी प्रश्न आहे ना, मग त्याला प्रारंभ, मध्य आणि शेवट. आणि तिन्ही तुम्हाला ते एक महत्वाचं सांगतोय, परीक्षेमध्ये लिहित असताना तुम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारे दिले जाणार आहेत, ते प्रकार पण आपण नंतर पाहणार आहोत, की आपल्याला कमीत कमी 80 ते 100 शब्दामध्ये
शब्दामध्ये म्हणतोय बरं का मी, 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला तुमचं लिखाण तुमचं तिथं मांडता आलं पाहिजे. मग ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण पाहू. सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायची, घडून गेलेली जी घटना असते, घडून गेलेली घटना, आपण काळ पाहिले, काळाचे प्रकार पाहिले, आहे की नाही, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. तर कथा ही भूतकाळातच लिहिली जावी, कारण की ती घडून गेलेल्या घटनेवरती आपण लिहित असतो म्हणून ती भूतकाळात लिहिली जावी. हा एक मुद्दा तुम्ही महत्वाचा लक्षामध्ये घ्या. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कथा लिहिताय त्यावेळेस कथेमध्ये सुयोग्य पात्रांची निवड तुम्हाला जमली पाहिजे. म्हणजे कथेचा मूळ गाभा लक्षात घेतला की किती पात्र आहे, कोणकोणते आहेत, विनाकारण कोणाची सरमिसळ त्याच्यामध्ये नको. तर सुयोग्य पात्रांची, हे पात्र कारण थोडक्यात लिहायचे ना, 80 ते 100 शब्दामध्ये लिहायचे. मग त्यावेळेस आपल्याला ती निवड योग्य प्रकारे करता यायला हवी. दुसरं, कथेमध्ये जे संवाद लिहायचे तुम्हाला ते संवाद योग्य अशा प्रकारचे असतात. कथेमध्ये जास्त नवीन पण जिथे आवश्यक आहे तिथे आपल्याला संवाद लिहिता आला पाहिजे. गेल्या वर्षी 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही संवाद लेखन शिकलेला आहात, 2 व्यक्तीमध्ये 3 व्यक्तीमध्ये संवाद लेखन हे तुमच्यामध्ये आहे. किंवा अनेक वेळा आपण घरामध्ये संवाद साधत असतो, वर्गामध्ये तुम्ही मगाशी माझ्याशी संवाद साधला, तर अतिशय थोडक्या मोजक्या शब्दामध्ये आपल्याला योग्य संवाद लिहिता आले पाहिजेत. ते तुम्हाला लिहिता येतातच. त्याच्यानंतर जे संवाद तुम्ही लिहिताय ना, मी मगाशी सांगितलं ते आशयाला धरून पाहिजे, म्हणजे कथा बीजाला धरून तुमचे संवाद असले पाहिजे. आणि कसे असावेत ते, की आपण ग्रामीण कथा लिहित असेल तर मग ग्रामीण भाषेमध्ये पाहिजे, प्रमाण भाषेमध्ये कथा लिहित असाल तर प्रमाण भाषेमध्ये पाहिजे. म्हणजे कथेला योग्य सजवण्यासाठी, योग्य आकार देण्यासाठी ह्या गोष्टी जर जमल्या तर कथा अतिशय सुंदरपणे तयार होते. बरं, मगाशी म्हणजे अनेक वेळा तुम्ही टेन्शन कोणत्या गोष्टीच घेता, कथा लिहिली की तिला तात्पर्य काय लिहायचं, कारण की मग आपल्या सकाळच्या परिपाठामध्ये आपण कथा सांगितली की लगेच तात्पर्य सांगतो. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये कथा लिहिताना तात्पर्य लिहिलंच पाहिजे असं काही नाहीये. जर ज्याला लिहिता आलं तर ते अतिशय उत्तम आहे, छान, एकदम सुंदर होईल, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. तपासणाराला आणि तुम्हालाही, आपल्याला कथेतून काय नेमकं सांगायचं तेही तुम्हाला म्हणजे येईल, तुम्हाला समोरच्याला पटवून देत आहे, पण तात्पर्य लिहिलं पाहिजे असं काही नाहीये. धन्यवाद.